एमपीएससी एस्पिरेंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एमपीएससी एस्पिरेंट या चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा प्रश्न आहे सगळ्यांसाठी, तर स्टेट बोर्ड वाचणे महत्त्वाचे आहेच का? तर अशा प्रकारे मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता, कारण हे स्टेट बोर्डचे खूप पुस्तके असतात म्हणून असं त्यांना वाटत असेल, परंतु असा प्रश्न मला आलेला होता. परंतु हे प्रश्नाचं उत्तर आहे की हे जे पुस्तक आहेत स्टेट बोर्डचे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही 5वी ते 10वीपर्यंत स्टेट बोर्ड खूप इम्पॉर्टंट आहेत. काही विषयांचे 11वी 12वी हे दोन्ही पण पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतात स्टेट बोर्डची. त्यामुळे हे जे पुस्तक आहे स्टेट बोर्ड वाचणे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑफलाईनसुद्धा म्हणजे पुस्तक बाजारातून विकत घेऊ शकता, किंवा तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ई बालभारती का म्हणजे जे कार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पुस्तकं भेटून जातील. त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ठेवून देईल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता सर्व पुस्तकं स्टेट बोर्डचे आणि ते वाचन करा. तर चला तर सुरुवात करूया ह्या प्रश्नाचं. तुम्हाला चांगलं उलगडा करून सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगू, तुम्ही कशाप्रकारे स्टेट बोर्ड तुम्ही वाचू शकता, कशाप्रकारे ह्याचा अभ्यास करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. का महत्त्वाचे आहेत स्टेट बोर्ड, तर ह्याच्यामध्ये का महत्त्वाचे आहेत स्टेट बोर्ड, तर पहिला आहे राज्यसेवा परीक्षेमध्ये भूगोल आणि विज्ञान स्टेट बोर्डमधील 80% प्रश्न हे असतात. ह्याच्यामध्ये राज्यसेवा घ्या, तसेच कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा स्टेट बोर्डमधील भरपूर प्रश्न असतात. परंतु ज्योग्राफी जे आहे राज्यसेवेला, त्याच्यामध्ये 15 प्रश्न हे ज्योग्राफीवर असतात राज्यसेवेला. हे सर्वचे सर्व प्रश्न हे टोटल जे स्टेट बोर्ड आहेत त्याच्यामधूनच प्रश्न येत असतात. त्यासाठी 5वी ते 12वीपर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहे ज्योग्राफीचे ते वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. तसेच विज्ञानचं जे स्टेट बोर्ड आहे ते 10वीपर्यंतचे म्हणजेच 5वी ते 10वीपर्यंतचे जे पुस्तक आहेत ते सुद्धा वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवेला 20 प्रश्न हे म्हणजे विज्ञानावर असतात आणि 40 मार्क्स असतात त्या 20 प्रश्नांना. त्याच्यामुळे ह्याच्यातील 10 प्रश्न फिक्समध्ये हे स्टेट बोर्डमधील असतात, त्यामुळे तुम्ही हे स्टेट बोर्ड नक्कीच वाचा. तर दुसरा आहे स्टेट बोर्ड वाचल्याने अभ्यासाची रूपरेषा समजते. तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचता, ज्योग्राफीचं स्टेट बोर्ड घेतलं, तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यामध्ये माहिती सांगितलेली नसते, परंतु बेसिक जे कन्सेप्ट आहे तुमच्या क्लिअर होतात. त्याच्यानुसार समजतं की ज्योग्राफी कशा प्रकारे वाचला पाहिजे, प्राकृतिक कसं वाचलं पाहिजे, सामाजिक भूगोल कसा वाचला पाहिजे, आर्थिक भूगोल कसा वाचला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी हे स्टेट बोर्ड वाचल्यावर तुम्हाला ह्याची रूपरेषा चांगल्या प्रकारे समजून येते. तर तिसरा आहे स्टेट बोर्डने तुमच्या बेसिक कन्सेप्ट चांगल्या होतात. तर स्टेट बोर्डने काय होतं, तर कंबाईन एक्झाम आहे त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्टवर प्रश्न विचारले जातात. तसेच म्हणजे एमपीएससीमधील गट क मधील जे ग्रुपमधील एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक कन्सेप्ट असतात, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांचे उत्तर हे स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला मिळून जातात. त्यामुळे स्टेट बोर्ड हे खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे, चौथं आहे, एखाद्या उत्तराबद्दल आयोगात संभ्रम असेल तर स्टेट बोर्डमधील उत्तर आयोग ग्राह्य धरते. एखादं उत्तर दिलं आहे त्या उत्तरामध्ये विद्यार्थी आणि आयोगामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पुस्तकामध्ये एक उत्तर आहे, स्टेट बोर्डमध्ये एक उत्तर आहे, तर स्टेट बोर्डचे जे उत्तर आहे ते आयोग हे ग्राह्य धरते. म्हणजे स्टेट बोर्डमधील जे उत्तर आहे तेच ह्याच्यामध्ये ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे स्टेट बोर्डमधील उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे, त्यामुळे स्टेट बोर्ड वाचणे याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. तर पाचवा आहे, जर नवीन अभ्यास करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. जर नवीन अभ्यास करायला कोणी लागले असेल त्यांना सगळ्यात अगोदर सजेस्ट केलं पाहिजे की तुम्ही स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्ड ह्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्या एक्झामसाठी, कारण स्टेट बोर्डने नवीन विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पुस्तक घ्यावे हे सुद्धा समजतं. समज स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला कन्सेप्ट दिले आहेत त्या क्लिअर होत नसेल तर कोणत्या पुस्तकामधून क्लिअर होतात हे तुम्हाला समजून येईल, व त्यानुसार तुम्ही पुस्तकेसुद्धा खरेदी करू शकता. नंतर ह्याच्यामध्ये खाली दिलं आहे, 6वा नंबरचा आहे, स्टेट बोर्डमध्ये कन्सेप्ट सोप्या भाषेत असतात त्यामुळे लवकर समजते. ज्या कन्सेप्ट असतात तर त्या खूप सोप्या भाषेमध्ये स्टेट बोर्डमध्ये सांगितलेले असतात, कारण स्टेट बोर्ड हे 9वी आणि 10वी म्हणजे 5वी ते 9वी 10वी विद्यार्थ्यांना त्यांची जी मानसिक आहे म्हणजे बौद्ध्यांक आहे त्यानुसार त्यांना कशाप्रकारे सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारे स्टेट बोर्डची रचना केलेली असते. त्यामुळे स्टेट बोर्ड त्यांना चांगल्या प्रकारे समजून येतं. व आपण आता आपलं वय झालं आहे जास्त प्रमाणामध्ये, 21 वर्ष काहींचं झालं असेल, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या स्टेट बोर्डमधील जी भाषा आहे ती खूप कमी प्रमाणात म्हणजे सगळ्यात सोपी वाटते, त्यामुळे आपल्याला ती समजायला सुद्धा लवकर समजून जाते. ही बॅच घेऊन येत आहे, याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन स्टेट बोर्ड बॅच आहे,
फॉर राज्यसेवा प्रीलिम्स। राज्यसेवा प्रीलिम्स ही पूर्ण बैच है, ह्याच्यामध्ये स्टेट बोर्ड तुमचे चांगल्या प्रकारे विश्लेषणासहित कवर केले जाणार आहेत। तुम्ही त्यामुळे ही बॅच जॉईन करा, ह्याच्यामध्ये हे अनुभवी टीचर्स तुम्हाला गायडन्स करणार आहेत। यामध्येच अनअकॅडमी दुसरी बॅच घेऊन येत आहे, NCERT सिम्प्लिफाईड कॉम्प्रिहेन्शन बॅच कोर्स आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला NCERT पण समजून सांगितले जाणार आहे, तर ह्या अनुभवी टीचर्स तुम्हाला गायडन्स करणार आहेत। ह्या बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही बॅच ह्या जॉईन करू शकता, कारण ह्या खूप इम्पॉर्टंट बॅच आहेत। तुम्हाला NCERT आणि जे स्टेट बोर्ड आहे तुमच्या ह्याच्यामधून कवर होऊन जाणार आहेत, त्यामुळे ह्या बॅच नक्कीच जॉईन करा। तुम्हाला अनअकॅडमी चांगल्या प्रकारे ह्या बॅचेस तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ह्या बॅच जॉईन करा। जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्हाला MPSC सबस्क्रिप्शन यांचं विकत घ्यावं लागेल एकाच सबस्क्रिप्शनवर। म्हणजे एकदा तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला सर्व बॅचेस, जेवढ्या अनअकॅडमीच्या ऑनलाईन बॅचेस आहेत, लाईव्ह क्लासेस आहेत, ऑफलाईन क्लासेस आहेत, फ्री सेमिनार आहेत, हे सर्व तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहेत। तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा मराठी माध्यमातून तुम्हाला भेटून जाणार आहेत, त्यामुळे अनेक MPSC सबस्क्रिप्शन यांचं तुम्ही एक विकत घ्या। तुम्हाला ह्याच्यातून सर्व माहिती चांगल्या प्रकारे समजून येईल। ह्याच्यासाठी एक मंथचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर 1400 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। जर 3 मंथचं घेतलं तर 17% ऑफ आहे, 3500 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। जर 6 मंथचं तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर 33% ऑफ आहे, 5600 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। 12 मंथचं जर सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 58% ऑफ आहे, 7000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। आणि जर तुम्ही 24 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 73% ऑफ आहे, 8400 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल। ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल, 10% डिस्काउंट घेण्यासाठी तुम्ही माझा रेफरल कोड आहे विकास गर्जे, यावरून तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार आहे। पूर्ण तुम्हाला जर हे डिस्काउंट घेतला तर तुम्हाला 24 मंथची फी जर पाहिजे तर 7560 रुपये तुम्हाला एवढी 24 मंथसाठी फी पडणार आहे। जर ह्याचं ह्या पैशाचं विभाजन केलं तर तुम्हाला मंथली फक्त 315 रुपये पडणार आहेत। एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला कुठेच क्लासेस भेट नाही, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा। ह्या बॅचेसमधून तुम्हाला चांगले शिक्षक गायडन्स करणार आहेत। जर तुम्ही ह्याच पैशाचं विभाजन दिवसांमध्ये केलं तर 10.5 रुपये तुम्हाला पर डे पडणार आहे, त्यामुळे ही बॅच लवकरात लवकर जॉईन करा। बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही बॅच जॉईन करू शकता। या अगोदर तुम्हाला स्लाईडमध्ये सांगितलं स्टेट बोर्ड का महत्त्वाचे आहेत, परंतु आता स्टेट बोर्ड जर तुम्ही वाचत असाल तर या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत। कोणत्या? तर याच्यामध्ये एक आहे स्टेट बोर्ड जास्तीत जास्त वेळेस वाचन करा, मगच दुसरे पुस्तक हातात घ्या। जर तुम्ही एखादं स्टेट बोर्ड घेतलं तर ते स्टेट बोर्ड आहे पूर्ण पाठ होईपर्यंत चांगल्या प्रकारे वाचून घ्या। तुम्हाला याच्यामधून बेसिक कन्सेप्ट तुमच्या चांगल्या होऊन जातील, त्यामधून तुम्हाला पुस्तके कोणते सजेस्ट करायला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला चांगलं समजून जाईल। त्याच्यावरून तुम्ही दुसरे पुस्तक घेऊ शकता आणि ते पुस्तकसुद्धा स्टेट बोर्ड समोर ठेवून नंतर त्याच्यामधील पॉईंट इकडे पाहून तुम्ही कव्हर करू शकता, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे रूपरेषा ज्या आहेत स्टेट बोर्डमधून समजून येईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्या पुस्तकाचा सुद्धा चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होऊ शकेल। नंतर स्टेट बोर्डमधील नोट्स काढा। तुम्ही जर स्टेट बोर्ड हातामध्ये घेतलं तर सर्व स्टेट बोर्ड वाचाल तुम्ही, हे तर फिक्समध्ये आहे, परंतु तुम्ही त्याच्यामधील जे कन्सेप्ट आहेत कन्सेप्ट समजल्याच्यानंतर जे फॅक्च्युअल डाटा असतो त्या सर्व तुम्ही त्या नोट्स चांगल्या प्रकारे काढून घ्या, ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम जवळ येईल त्यावेळेस तुम्हाला हे वाचायला महत्त्वाचे असतात। 3 आहे स्टेट बोर्डच्या जास्तीत जास्त रिव्हिजन करणे खूप इम्पॉर्टंट आहे। स्टेट बोर्डचं तुम्ही वाचायला घेतलं तर एकदा वाचाल त्यावेळेस तुम्हाला थोड्याफार प्रमाणात समजेल, नंतर तुम्ही अशा प्रकारे 2-3 वेळेस वाचाल, परंतु तुम्ही जास्तीत जास्त त्याचे रिव्हिजन करा, तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजून येईल, त्याच्यामधून तुमचे प्रश्नसुद्धा चांगल्या प्रकारे कव्हर होऊन जातील एक्झाममधील। त्यामुळे स्टेट बोर्डची रिव्हिजन जास्तीत जास्त वेळेस करा। तुम्हाला स्टेट बोर्ड पूर्ण पाठ झाल्याच्यानंतर तुम्हाला पुस्तक वाचायला सर्वात सोपं जाईल, त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन आहे स्टेट बोर्डच्या नक्कीच करा। नंतर आहे परीक्षा जवळ आल्यावर काढलेल्या नोट्स नक्कीच वाचा। जर तुम्ही परीक्षा जवळ आल्याच्यानंतर तुम्ही काढलेल्या नोट्सकडे लक्ष देत नाहीत, पुस्तक समोर घेतात व वाचत बसतात, परंतु तसं न करता तुम्ही ज्या काढलेल्या नोट्स असतील त्या पूर्ण प्रकारे चांगल्या प्रकारे रिपीट करा, चांगल्या प्रकारे त्याच चांगल्या प्रकारे तुम्ही त्या वाचून घ्या। तुम्हाला ह्याच्यामधून चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे कव्हर होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही स्टेट बोर्डच्या काढलेल्या नोट्स जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रिवाईज करा, जास्तीत जास्त प्रमाणात स्टेट बोर्ड पण जास्त प्रमाणात वाचा,
कारण खूप सारे प्रश्न हे स्टेट बोर्ड मधील असतात, परंतु आपल्याला समजत नाही की पुस्तकामधून येतं, म्हणून आपण बाजारामध्ये भरपूर पुस्तक विकत घेतो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला सापडत नाही, परंतु स्टेट बोर्डमध्ये आपण चांगलं वाचन करत नाही, आपल्याला वाटतं लहान मुलांची पुस्तकं आहेत काय वाचायचे, असं न करता स्टेट बोर्ड नक्कीच वाचा, हमखास तुम्हाला याच्यामधील प्रश्नांची उत्तरं चांगले भेटून जातील। आशा आहे ह्या व्हिडिओमधील तुम्हाला सर्व माहिती समजली असेल। यामध्ये मी तुम्हाला स्टेट बोर्ड का वाचावे, जर वाचत असाल तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगितल्या असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। तोपर्यंत धन्यवाद।